नेहमीप्रमाणे काँग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे. सक्सेसफुल झालेली योजना आहे आणि महिलांमध्ये खूप पॉप्युलर झालेली योजना आहे. काँग्रेसच्या लोकांनी यापूर्वी ज्या ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या योजनेची घोषणा केली कोणत्याही राज्यामध्ये ही योजना सुरू नाही आहे. मी त्यांचे फोटो काढा त्यांचा बंदोबस्त करू म्हणतो याचाही वाक्याचा विपर्यास केलेला आहे. त्यामध्ये कुठलंही चुकीचं काय नाहीये. महायुतीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि मग दुसऱ्याचं गुणगान गायचं असं कसं. आता हे महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांचा दुजलपणा आपल्याला या समोर लक्षात येतोय. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नेहमीप्रमाणे काँग्रेसनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय पॉप्युलर आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर योजना आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. महाराष्ट्रामध्ये 2,30,00,000 महिलांना याचा लाभ झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10,50,000 महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे. काँग्रेसच्या लोकांनी यापूर्वी ज्या ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या योजनेची घोषणा केली कोणत्याही राज्यामध्ये ही योजना सुरू नाही आहे. आणि म्हणून आज मी बोलत असताना माझी भूमिका ही होती की अशा पद्धतीनं काँग्रेसचे लोक कुठंतरी फेक नरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेच्या आधी महिलांना 8,500 रुपये खटाखट देणार म्हणून सांगितलं परंतु काही दिलं नाही. कर्नाटकामध्ये देतो म्हणून सांगितलं दिलं नाही. अशा पद्धतीनं चुकीचं काहीतरी आमिष दाखवून महिलांना आपल्यासोबत घेऊन जाऊ नये ही माझी त्याच्या पाठीमागची भूमिका होती. मी त्यांचे फोटो काढा त्यांचा बंदोबस्त करू म्हणतो याचाही वाक्याचा अविपर्यास केलेला आहे. हा एवढ्यासाठी सांगितले की या महिलांना कदाचित या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू हे माझे सांगण्याची पाठीमागची भूमिका होती. कुठेतरी अडचणीत आणण्यासारखे हे वक्तव्य आहे कारण जिल्ह्यात महायुतीला बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे. नाही बिलकुल नाही. खऱ्या अर्थाने मी सांगितलं की या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम काँग्रेसचं आहे. यामध्ये कुठलंही चुकीचं काही नाही आहे. महायुतीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि मग दुसऱ्याचं गुणगान गायचं असं कसं. या दृष्टिकोनातून या महिलांनी आपल्यासोबत राहिलं पाहिजे आणि ज्या येत नसतील त्यांना कदाचित लाभ मिळाला नसेल तर त्यांनाही लाभ मिळावा ही माझी भूमिका होती. कुठेतरी 1,500 रुपयानं राज्याची तिजोरी खाली होईल आणि ही योजना बंद करणार अशी वारंवार महाविकास आघाडीतील नेत्यांची वक्तव्य आहे. मात्र वचननाम्यात कुठेतरी 3,000 मालकी योजनेकर देऊ अशा पद्धतीचं. आता हे महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांचा दुगलपणा आपल्याला या समोर लक्षात येतोय की ज्यावेळी महायुती सरकारनं ही योजना घोषित केली आणि 1,500 रुपये देणार म्हटल्यानंतर सगळ्या नेत्यांनी मोठमोठ्या चॅनलवर जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की ही योजना फसवी आहे हे पैसे देऊ शकणार नाहीत महाराष्ट्र खड्ड्यात जाईल आर्थिक गणित कोलमडेल हे सगळं सांगितलं आणि त्यांनी प्रयत्न केला की ही योजना असफल व्हावी ते हायकोर्टमध्ये गेले ही योजना बंद पडावी म्हणून अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला. परंतु ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की ही सक्सेसफुल झालेली योजना आहे आणि महिलांमध्ये खूप पॉप्युलर झालेली योजना आहे गृहप्रपंच चालवण्यासाठी त्याचा महिलांना हातभार लागतोय उपयोग होतोय हे लक्षात आल्यानंतर आज मात्र त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 3,000 रुपये देऊ अशी घोषणा केलेली आहे. आता तुम्ही आता त्यांच्या मग तिजोरीमध्ये खडखडाट होत नाही का. आता हे 3,000 बंदोबस्त कसा करणार आहेत. आता महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही का. हा प्रश्न खरा म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.